आंबडगावचा रहिवासी लक्ष्मण गाडे याचा निर्गुण खून करण्यात आला आहे. माढा तालुक्यातील कुर्डवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत आंबडगावचे रहिवासी तसेच माजी सरपंच भारतभाऊ गाडे यांचे पुतणे लक्ष्मण जगन्नाथ गाडे वय अंदाजे 30 ते 32 वर्ष यांचा काल रात्रीच्या वेळेस अज्ञात कारणाने आंबड ते पिंपळखुटे रोडवर आंबडगावच्या शिवेवर अज्ञात इसमाने डोक्यावर दगड घालून निर्गुण खून केला. सदर घटनेची माहिती मिळताच कुर्डवाडी पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. डेथ बॉडी ग्रामीण रुग्णालय कुर्डवाडी येथे आणले असून कुर्डवाडी पोलीस स्टेशनला आंबडगावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने जमले होते. सदर घटनेची माहिती मिळताच DYSP प्रशांत स्वामी तातडीने कुर्डवाडी पोलीस स्टेशनला येऊन परिस्थितीवर नियंत्रण आणण्याचे काम करीत आहेत. सदरील घटनेने कुर्डवाडी शहरासह परिसरातील नागरिकांना असुरक्षिततेची भावना असून या घटनेचा तत्काळ तपास करून आरोपींना जेरबंद करावे अशी मागणी आंबड ग्रामस्थांनी जोर धरून लावली. कुर्डवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत वाढती गुन्हेगारी खून चोऱ्या खोट्या केसेस या सगळ्यांचा बोलविता धनी कोण अशी चर्चा कुर्डवाडी शहरासह परिसरातील नागरिकांमधून ऐकावयास मिळत असून कुर्डवाडी पोलीस स्टेशनच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह मांडून ग्रामस्थांनी अपेक्षित बदलाची इच्छा व्यक्त केली. सदरील गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चिमणाजी केंद्रे हे करीत आहेत. विजय चव्हाण, वृत्तदर्पण न्यूज, कुर्डवाडी.